हौशी रोप स्किपिंग असोसिएशन महाराष्ट्र आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये पाचवी राज्यस्तरीय रोप स्किपिंग अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेत 16 जिल्ह्यातून सुमारे 400 स्पर्धक सहभागी झाले असून या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। महाराष्ट्र हौशी रोप स्किपिंग असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास मराठा विद्या प्रसारक शिक्षण समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त साहेबराव पाटील, माजी नगरसेवक तथा नाशिक रोप स्किपिंग संघटनेचे अध्यक्ष श्याम बडोदे, सुनील निरगुडे, स्वप्नील काळे, विनोद शिरगाते, रणजित कौर संधू, सुरेखा पाटील हे उपस्थित होते। प्रारंभी श्रींचं पूजन झालं, त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। हौशी रोप स्किपिंग असोसिएशन महाराष्ट्राचे सरचिटणीस संजय पाटील यांनी या स्पर्धेबद्दल प्रास्ताविक केलं। हा खेळ आपल्या स्मरणशक्तीसाठी, आपल्या कॉन्सन्ट्रेशनसाठी, आपल्या सर्व शारीरिक व्यायामासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आपण ह्या ठिकाणी ह्या राज्य स्पर्धा संपल्यानंतर जे विजयी खेळाडू आहेत ते पुढच्या महिन्यात 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राचा हा संघ आपला सहभाग घेईल आणि तिथून नंतर मग इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ह्या स्पर्धा होत आहेत। मित्रांनो, रोप स्किपिंग हा खेळ शालेय स्पर्धेत आहे। गेल्या अनेक वर्षापासून रोप स्किपिंगच्या 14, 17, 19 अशा तिन्ही गटात मुला मुलींसाठी हा खेळ राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत होतो आहे। त्याचप्रमाणे विद्यापीठात सुद्धा हा खेळ आहे। सेंट्रल स्कूल, CBSE, आपल्या सर्व बाकीच्या ज्या ज्या संस्था आहेत ह्या सगळ्या संस्थेमध्ये रोप स्किपिंग हा खेळ चालतो। यानंतर खेळाडूंनी सुरेख प्रात्यक्षिक सादर केले। या दरम्यान ॲडव्होकेट श्याम बडोदे, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अविनाश टिळे आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। आपलं या संघाचं सिलेक्शन झालं पाहिजे, याच्याकरता मी स्वतः प्रयत्न करेल। आपल्या महाराष्ट्रामधून मंडळ आमच्या विद्यार्थ्यांचं प्रदर्शन झालं, तशाच प्रकारचं एखाद्या तरी संविधानाला दिल्लीमध्ये मी निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करेल की ग्वाही आज या संस्थेचा या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी आपण सगळ्यांना देतो। कारण ही स्पर्धा सोपी नाहीये। आता त्याचं प्रत्यक्षिक या ठिकाणी म्हणतात ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि आपण पण पाहिलं, म्हणजे एक प्रकारचं कॉर्डिनेशन, एका जरी कॉर्डिनेशन चुकलं, थोडीशी जरी नजर घेण झाली, नजर हटली दुर्घटना बरोबर ना, पण दुर्घटना झाली का नाही झाली, म्हणजे सगळ्या क्रेडिट आपल्या प्रशिक्षकांना जातो। अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला दिली खेलो इंडियाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी, त्यांच्या काही निर्णयांमुळे क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती आणली आणि त्याचमुळे आपण बघतोय का कॉमनवेल्थ असेल किंवा विविध स्पर्धा मध्ये भारत प्रतिनिधित्व करत असताना आज आपल्या भारताला देशामध्ये जगामध्ये मानाचं स्थान मिळतंय आणि याच श्रेय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातंय। कुठल्याही ऋतूमध्ये आणि कुठल्याही हवामानामध्ये सहजपणे खेळता येणारा हा खेळ आहे। विशेषतः कोविड सारख्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला घराच्या बाहेर जायला बंदी होती त्यावेळेस अनेक खेळाडूंनी, अनेकांनी या
रोप किटचा उपयोग करून आपल्या जे काही शारीरिक तंदुरुस्ती आहे ती मेंटेन केलेली आहे. माझ्या माहितीतले अनेक असे खेळाडू आहेत की जे इतर खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेलं आहे, परंतु कोविडच्या काळामध्ये ज्यांना त्या ठिकाणी सरावासाठी मैदानावर जाता आलं नाही, त्यामुळं फिटनेस कसा राखावा असा प्रश्न जेव्हा त्यांच्या पुढे आला तेव्हा त्यांनी या रोप लिपिंगचा उपयोग केलेला होता आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही सहजपणे या रोप लिपिंगच्या माध्यमातून आपलं शारीरिक तंदुरुस्ती ठेवू शकतो. राज्यस्तरीय शालेय रोप स्किपिंगच्या स्पर्धा या नाशिकमध्ये घ्याव्यात यासाठी मी आमच्या आयुक्तांना विनंती केलेली आहे. परवाच मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंगमध्ये त्यांनी मान्य करण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे. पुढील 2-3 दिवसामध्ये तो निर्णय होईल आणि आपण ते इथे नाशिकमध्ये घेऊ याची मात्र संपूर्ण आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्राचा जर विचार केला तर राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र हा गेल्या कित्येक वर्षापासून पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धांचा जर विचार केला तर पहिल्या 3 मध्ये महाराष्ट्र नेहमी असतो. या प्रसंगी शीतल वसावे, स्नेहल देव, मंजिरी पाटील, शैलजा जैन, सोनाली कुलकर्णी, उदय पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.